डीपीआर मध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं मनोगत नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। डीपीआर मध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, पालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे असं मनोगत नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी व्यक्त केलं। कामाची गुणवत्ता दर्जा तपासून पाहिल्यास सत्य उघडकीस येईल असंही ते म्हणाले। अपार्टमेंटला त्या ठिकाणी एक अपार्टमेंट मध्ये 20-20 फ्लॅट राहत होते, पण टॅक्स मात्र एकालाच येत होतं आणि झोपडपट्टीला मात्र मोठ्या प्रमाणात टॅक्स येत होतं। अशा पद्धतीने डीपीआर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल हे पूर्ण चुकीच्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे, याच्यावरती वचक कुणाचंही राहिलेलं नाही। आयुक्तांना माझी विनंती आहे की जितके काही डीपीआर झाले ज्यांचे जर अजून पैसे कुणाचे द्यायचे असतील तर पूर्ण डीपीआर तयार झालेलं आपण एकदा अभ्यास करावं आणि त्यानंतर ते डीपीआर प्रमाणे कामकाज चाललं किंवा नाही याच्यासाठी एक सक्षम अधिकारी त्या ठिकाणी नेमावा। आज आपल्याकडे पाणी पुरवठ्याला अधिकारी नाही त्याच्यामुळे त्यांनी बघत नाही, ड्रेनेज विभागाला अधिकारी नाही त्यांनी बघत नाहीत, आरोग्य विभागाला अधिकारी नाही, सगळीकडे आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खाते अशा पद्धतीचं कारभार चाललेलं आहे। म्हणून आयुक्त साहेब सर्वजण म्हणतात की अतिशय ॲक्टिव्ह आयुक्त आहेत। माझ्या आयुक्तांना विनंती आहे की आपलं ॲक्टिव्हपणा साहेब ह्या हजारो कोटी रुपयामध्ये खर्च करून आपण डीपीआर करतो किंवा हजार कोटी रुपयाचे कामं चाललेले आहेत, याच्याकडे जर आपण गांभीर्यानं पाहिलं तर याच्यामधलं अनेक मोठे घोटाळे या ठिकाणी आपल्याला उघडकीस येतील। म्हणून मी एक या भागाचा नगरसेवक म्हणून आमच्या भागात अनेक ड्रेनेजचे कामं चाललेले आहेत, तुम्ही पहा त्या ठिकाणी लेवलचे वगैरे काय झालेले आहेत, कोणताही अधिकारी आपल्या महापालिकेत येत नाही, थर्ड पार्टी ऑडिटर म्हणजे कागदावरतीच चाललेले आहेत। या सर्व कारभारावरती माननीय आयुक्तांनी त्वरित लक्ष घालावं आणि महापालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं आणि झालेले पैसे चांगल्या कामासाठी खर्च झाले असं पाहायला आम्हाला मिळावं अशी शहरवासियांची मागणी आहे। डीपीआरच्या बाबतीत आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच प्रकार चालू असल्याचा शेरा नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी मारला।